नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे क्रोधीनामा संपर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे वर्षा ऋतू आहे श्रवण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे नक्षत्रपूर्वाशाढा आहे योग प्रीती आहे दिवसाचा जो कारण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सहा वाजून चार मिनिटापासून ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून चौपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटापासून ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ दुपारी दोन वाजून सात मिनिटापासून ते तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांवर असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अश्व कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे नेप्चन बरोबर लाभ योग करणारे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया सर्वात पहिली जी है है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीतल्या हर्षल बरोबराच्या दरात योग करणार आहे वेळातल्या बरोबर बरोबराच्या लाभ योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दन... तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे आजच्या दिवशी हातात घेतली महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होण्याची संभावना बऱ्याच प्रमाणात दिसतात तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसत त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं किंवा त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण संधी आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मित्रपरिवारावर भेटीगाठी होतं बोलणं होईल काही महत्त्वपूर्ण तुम्हाला सल्ले मिळू शकतील काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा आहे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी या रास आहे ती आहे रास वृषभ ज्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तुमच्याच राशीत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या नंबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील खास करून अत्यदिवशी जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल कॉन्फिडन्स समजले मूळ अतिशय चांगला राहील अचानकपणे काही काम मार्गी लागण्याची शक्यता राहतील फिरणं वगैरे होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेळातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दशमातला नेथून बरोबर हा चंद्र लावयोग करणार आहे संध्याकाळी दहा वाजून संध्याकाळी दहा पाच वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका छोटे मोठे काही आर्थिक लाभ मिळू शकतील संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील अचानकपणे तुमच्या एकंदरीत संपूर्ण दृष्टीमध्ये एक सकारात्मकता दिसून येईल कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल एकंदरीत दिवस संध्याकाळ नंतरचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्क ज्या सातव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या अशलबरोबर बरोबर चंद्र त्रिकोणी करणार आहे भाग्यातल्या देपशलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील खास करून वैवाहिक जुळीदारावरचे नातेसंबंध अशा प्रकारच्या दिसून येतील वैवाहिक जुळीदारापर्गडे बाहेर फिरायला एक संबंध संभवतो काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी संभवतात So, मूर्स तो खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सहाव्या चंद्राचं भ्रमण आहे दशमातला हक्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योगणार करणार आहे अष्टमातला नेप्तन बरोबर हा चंद्र लाभ योगणार आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष घेणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास टोकोवर करू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी करू शकतील संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी उत्तम राहील वैवाहिक समज सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात नेप्च्युन बरोबर भाग्यातला हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या नेप्चून बरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे जर विवाह असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा चांगले राहतील एखादे दिवस हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील याचप्रमाणे महत्वपूर्ण काम संध्याकाळ पंधराच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमची मानसिकता थोडीशी बदले थोडस स्ट्रेस जाणवले मात्र दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येत यानंतरची जी हे, हे तूर रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं तुळ राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांतर हा चंद्र तुमच्या पंचमंत भ्रमण करेल अष्टमात असणारा हर्ष बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे षष्टातल्या नेप्चन बरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण पसंत करायला घरातल्या नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही माझ्या रिलेशनशिप मध्ये असतात त्यांच्यावर गाठीभेटी होतील त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड अतिशय चांगला दिसून येईल दिवस मात्र तुम्ही जसा विचार कराल त्याप्रमाणे जाऊ शकेल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी प्रिच्चिक्रास। या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण सप्तमात असणारे हर्षरोबर हा चंद्र ते कोणी करणार आहे पंचमातल्या नेप्चन बरोबर हा चंद्र लाभ करणार आहे संध्याकाळी सात वाजून संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थात चंद भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील ह्याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त असतात महत्वपूर्ण कामं करण्याकडे राहील तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असाल काम तुम्ही हाता हाती घ्याल ती पूर्ण सुद्धा करून दाखल कमिटमेंट प्रॉमिसेस आहेस कागदपत्री या करता आजचा दिवस दिवस अतिशय उत्तम राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या हर्षद बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातल्या लेख्यांबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून हो एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले महत्वपूर्ण व्यवहार घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात दिवस उत्तम राहील याच महत्वपूर्ण काही घडामोडी आर्थिक संदर्भात आजच्या दिवशी घडू शकतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील फिरणं वगैरे राहील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकररास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला अशिल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला न बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल जी काम ही काय ती सहजपणे पूर्ण दाखवाल तुमचा मूळ सुद्धा सकारात्मक दिसून येईल काम पटापट करण्याकडे कल राहील मध्ये असणाऱ्या व्यक्ती मग नातेसमज सुधारतील त्यांच्याकडे बाहेर फिरले जाण्याचा एक संभवतो संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ सुद्धा संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या व्ययस्थान चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला अशलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातल्या बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे महत्वपूर्ण दिवस आहे खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकरता तुमची दमछाक बऱ्याच प्रमाणात होईल मात्र कामं पूर्ण होताना दिसेल काही महत्वपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला मिळू शकेल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात कॉन्फिडंट राहाल तुमचा मूड सुद्धा चांगला होईल महत्वपूर्ण काम झाल्यामुळे तुमचा एकंदरीत जो दिवस आहे तो अतिशय उत्तम राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा थोडंसं फिरणं होईल काम तुमची करू शकता महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला हशल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्याच राशीतला नेप्चन बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील खास करून मित्र परिवारावर भेटी गाठी हो का। तर काही चांगला उत्तम लाभ मिळू शकतील महत्वपूर्ण गुंतवणूक तुमची होऊ शकेल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका तुमच्या अंदाज चुकू शकतील याचप्रमाणे थोडासा मूड सुद्धा तुम्हाला बदललेला जाणवेल संध्याकाळ नंतरच्या कालामध्ये तुम्ही ओरखून घेऊ शकता दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून तर मित्रांनो हे होतं दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ धन्यवाद